उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शिक्षक वेतन अनुदान पूर्ततेची सत्ताधारी शिक्षक आमदारांची मागणी। तर या संदर्भात नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो पुंडलिक गानार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एक निवेदन केलेलं आहे 14/10/2022 रोजी, आणि यामध्ये मागणी करण्यात आलेली आहे, आठवण करून देण्यात आलेली आहे की वेतन अनुदान प्रकरणी सभागृहात दिलेले आश्वासन पूर्ततेबाबत संबंधित निवेदन देण्यात आलेलं आहे, आणि त्या संदर्भात विधानसभेमध्ये जो तारांकित प्रश्न 25 ऑगस्ट रोजी की जो तारांकित प्रश्न क्रमांक 14226 याचा संदर्भ देण्यात आलेला आहे, आणि त्याचसोबत आझाद मैदान मुंबई या ठिकाणी 10/10/2022 पासून शिक्षक जे एकवटलेले आहे तर त्याचा सुद्धा संदर्भ या निवेदनामध्ये देण्यात आलेला आहे। तर नागपूरचे जे शिक्षक आमदार आहे नागो पुंडलिक गानार यांनी या निवेदनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे दोन महत्त्वपूर्ण मागण्यांकडे लक्ष जे आहे त्या मागण्यांकडे लक्ष परावर्तित केलेलं आहे। तर यामध्ये पहिला जो मुद्दा आहे या निवेदनामधला, तर यामध्ये शासन निर्णय दिनांक 12/15/24/2021 अन्वये त्रुटी असलेल्या राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना त्रुटीपूर्ततेनंतर अनुदानास पात्र करण्याचा निर्णय 1 ते 1.5 महिन्यात घोषित करण्यात येईल असे आश्वासन माननीय मंत्री शालेय शिक्षण यांनी सभागृहात दिले। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या निवेदनामध्ये देण्यात आलेला आहे, तसेच अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करण्याचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून शासनास दिनांक 2 फेब्रुवारी 2022 सादर करण्यात आला। या प्रस्तावाबाबतचा निर्णय 1 ते 1.5 महिन्यात घोषित करण्यात येईल असे आश्वासन माननीय मंत्री शालेय शिक्षण यांनी सभागृहात दिले। सभागृहात दिलेल्या उपरोक्त दोन्ही आश्वासनांची पूर्तता घोषित कालावधीत न केल्यामुळे शिक्षक संवर्गात प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे। शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई येथे 10/10/2022 पासून धरणे तथा उपोषण आंदोलन सुरू केले आहे। आंदोलनात सहभागी शिक्षकांची संख्या फार मोठी आहे, तसेच शिक्षक प्रतिनिधींनी स्वतः उपोषणाला बसावे असा आग्रह शिक्षकांचा आहे। अशा परिस्थितीत शांतता व सुव्यवस्थेचा भंग होण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। आपणास विनंती करण्यात येते की सभागृहात दिलेल्या दोन्ही आश्वासनाची तात्काळ पूर्तता करून शिक्षक संवर्गाला न्याय द्यावा व भविष्यातील अनर्थ टाळावा। धन्यवाद। आणि या निवेदनावरती नागपूरचे शिक्षक आमदार नागो गानार यांची स्वाक्षरी देखील आहे। त्यानंतर दुसरं जो विषय ज्या घडामोडी समोर येत आहे तर त्यामध्ये शिक्षक आमदार औरंगाबाद विभागाचे जे शिक्षक आमदार आहे विक्रम काळे यांचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना शाळा अनुदान जुनी पेन्शन संदर्भात 10 ऑक्टोबर 2022 रोजी एक निवेदन देण्यात आलेलं आहे, आणि या निवेदनावरती शिक्षक आमदार विक्रम काळे, डॉक्टर सुधीरजी तांबे, जयंत आसगावकर, बाळाराम पाटील यांच्या स्वाक्षरीसुद्धा आहे। तर यामध्ये या निवेदनामध्ये जो संदर्भ आणि विषय देण्यात आलेला आहे की विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत, तर या पत्रामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहे। उपरोक्त विषय कळविण्यात येते की त्रुटी पूर्ण केलेल्या शाळांच्या याद्या जाहीर करण्यासाठी तत्कालीन सरकारने निर्णय घेऊन तयार असलेला शासन निर्णय निर्धारित करण्याबाबत गत अधिवेशनात शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी 1 महिन्याच्या कालावधीत निर्णय घेऊ असे आमच्या प्रश्नाला उत्तर देताना आश्वासित केले होते। त्याला आता 1.5 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे। आज दिनांक 10 ऑक्टोबर 2022 पासून
आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील हजारो शिक्षक या प्रश्नांसाठी आंदोलन करीत आहे। याविषयी आम्ही शिक्षक मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून सूचना दिलेली होती व आंदोलन करताना बोलावून चर्चा करावी व हे आंदोलन थांबवावे अशी विनंती केली होती, परंतु त्याबाबतही त्यांच्याकडून कोणतीच कारवाई झालेली नाही। त्यामुळे राज्यातील अनुदानासाठी त्रुटीपूर्ण केलेल्या शाळांचा शासनादेश निर्गमित करावा। दुसरी मागणी करण्यात आलेली आहे, अघोषित सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व 2012-13 वर्ग तुकड्या अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित करण्याचा शासनादेश निर्गमित करावा। तिसरं विषय घेण्यात आलेला आहे, यापुढे या सर्व शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करावा। चौथी मागणी करण्यात आलेली आहे, राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी सेवेत आलेल्या परंतु दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शाळांमधील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून निर्णय करावा। वरील चारही महत्त्वाच्या विषयाबाबत निर्णय व्हावा यासाठी सनदशीर मार्गाने दिनांक 17 ऑक्टोबर 2022 पासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विधान भवनातील पुतळ्यासमोर आम्ही खालील आमदार धरणे आंदोलनास बसत आहोत, करिता आपल्या माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव सादर। आणि यावरती शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सुधीरजी तांबे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या सह्या आहे। आणि खाली देखील शिक्षक आमदार सतीश चव्हाण, त्याचसोबत पदवीधर आमदार अभिजित वंजारी, शिक्षक आमदार किरण सरनाईक यांचे नावं देखील त्या ठिकाणी या पत्रामध्ये आहे। परंतु आता हे होत असतानाच संबंधित जे महाविकास आघाडीचे शिक्षक आमदार आहे आणि जे आता विरोधी पक्षनेते आहे अजितदादा पवार, या आधीच्या सरकारमध्ये म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना जे आत्ताचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आहे ते त्यावेळेस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री होते। आणि हे जे सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार आहे यांनी त्याच वेळेस आत्ता ज्या पद्धतीने आंदोलनाला संबंधित शिक्षक आमदार पदवीधर आमदार बसणार आहे, तर हीच भूमिका जेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री असताना अशी भूमिका का घेतली नाही असा सुद्धा प्रश्न आता महाराष्ट्रातील शिक्षकांकडून विचारला जात आहे। कारण त्यावेळेससुद्धा शिक्षकांकडून शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना विनंती करण्यात येत होती की आता महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि शिक्षक आमदार पदवीधर आमदार देखील महाविकास आघाडीचेच आहे, तर त्याकरिता आपण संबंधित जो प्रश्न आहे, जो 22 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे शाळा अनुदानाचा, त्यामध्ये प्रचलित धोरण लागू करणं, त्रुटीपूर्तता अघोषित शाळा निधीसह घोषित करणं, तर हे शाळा अनुदानाच्या प्रश्नासंदर्भात शिक्षक आमदारांनी शिक्षकांसोबत आंदोलनाला बसावे। कारण त्यावेळेससुद्धा ज्यावेळेस मुख्यमंत्री महाविकास आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे होते आणि संबंधित सर्व शिक्षक आमदारांनी जे शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई या ठिकाणी 2020-21 साली जे आंदोलन झालेलं होतं, 2022 सालीसुद्धा आंदोलन झालेलं होतं, तर त्यावेळेस जे सर्व शिक्षक आमदार आहे यांनीसुद्धा आंदोलनाला बसावं अशी विनंती करण्यात आलेली होती शिक्षकांकडून, शिक्षक समन्वय संघातील विविध समन्वयकांकडून। मग त्यावेळेस जेव्हा सत्ता असताना संबंधित शिक्षक आमदार हे आंदोलनाला का बसले नाही किंवा सत्ताधारी पक्षामध्ये असताना संबंधित जे शाळा अनुदानाचे प्रश्न आहे ते का सोडवण्यात मध्ये कुठे कमतरता आली, काय अडचण आली, तर असा सुद्धा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांकडून विचारला जात आहे। परंतु तरी देखील आता शिक्षक जे सर्वसामान्य शिक्षक आहे ज्यांना कोणत्याही पक्षाशी काही घेणं देणं नाही, फक्त शिक्षकांचा प्रश्न सुटला पाहिजे शाळा अनुदानाचा, की ज्या शिक्षक आता काही रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आलेले आहे, काही शिक्षक रिटायर होत आहे, विविध आर्थिक अडचणीमध्ये शिक्षक आहे, तर शिक्षकांना कोणत्याही पक्षाशी काही घेणं देणं नाही आहे, फक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे याकरिता
सर्वसामान्य शिक्षक आझाद मैदान या ठिकाणी एकवटलेले आहे। प्रश्नमार्गी लागण्याकरिता जे सोबत असतील त्यांना सोबत घेऊन, मग त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे शिक्षक आमदार असतील किंवा आमदार असतील तर ते देखील आले तरी या ठिकाणी शिक्षकांकडून स्वागतच त्या ठिकाणी केलं जात आहे। आणि निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे शिक्षकांना न्याय देतील असे विश्वास जो आहे तो आझाद मैदान या ठिकाणी एकवटलेले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक 20% 40% अनुदानावरील अघोषित त्रुटीपूर्ततेमधील शिक्षक जे शाळा अनुदानासाठी सर्व एकवटलेले आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी, या सर्व शिक्षकांना एक विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री शिक्षकांना न्याय मिळवून देतील। त्याचसोबत त्रुटीपूर्तता अघोषित शाळा प्रचलित धोरण या संदर्भात जे शिक्षक आझाद मैदानात एकवटलेले आहे तर या शिक्षकांकडून सध्या शिक्षक समन्वय संघ अघोषित महासंघ यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक एकवटलेले आहे आणि या शिक्षकांकडून महाराष्ट्रामध्ये जे घरी असलेले शिक्षक आहे त्यांना आवाहन करण्यात आहे की जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सोमवार 17 ऑक्टोबर 2022 पासून आझाद मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे, तरच हा प्रश्न काही दिवसांमध्ये मार्गी लागू शकतो। उपस्थिती खूप आता निर्णायक आलेली आहे, जर उपस्थिती असेल तर प्रश्न हा निश्चित काही दिवसांमध्ये सुटू शकतो असं आवाहन त्या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाकडून अघोषित शिक्षक महासंघाकडून करण्यात आलेलं आहे।